मला असं वाटतं की जरी मराठवाड्यात आम्हाला अपेक्षित यश नसेल मिळालं, तरी एकूण महाराष्ट्रामध्ये जे काही सगळ्या राजकीय पक्षाला यश मिळालं ते फार कोणा एका पक्षाला जास्तीची जागा मिळाल्या असं नाही झालं. एकाच्या आल्या 12, काँग्रेसच्या, राष्ट्रवादीच्या 8, शिवसेनेच्या 9, भाजपच्या 9, असं विभक्तीत जनादेश या राज्यातल्या जनतेने दिलेला, कोणलाही बहुमत दिलेलं नाही. पण जरी असं असलं तरी या देशातल्या जनतेनं या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांना जनादेश दिलेला आहे आणि सरकार आमचं मित्र पक्षासह बहुमतात बनलेलं आहे. सरकार आमचं बनलं पण आनंद व्यक्त करतात काँग्रेसवाले की आम्ही यांचा 405 आकडा पूर्ण उजाला नाही. खरं म्हणजे 405 आकडा पूर्ण उजाला नाही, जेवढे NDA चे घटक पक्ष असतील त्या सगळ्यांची मिळून जेवढे सीट्स निवडून आले तेवढे एकट्या भारतीय जनता पार्टी निवडून आले. पण अज्ञानाचा आनंद ज्याला म्हणतात तसा आनंद जाते. आता विधानसभेची निवडणूक येणार आहे, तुम्ही अब्दुल सत्तारांच्या विरोधात काय करणार आहात का? अब्दुल सत्तार हे कोणत्या दिशेनं उभे राहतात, कोणत्या बाजूनं तोंड करतात, पूर्वेकडे करतात का पश्चिमने करतात? नैसर्गिकदृष्ट्या माझं तोंड पूर्वेला असतं देवदर्शन घ्यायला आणि त्यांचं तोंड पश्चिमेला असतं. ते आमच्याकडे तोंड करून उभे राहतील तर मला त्यांचा प्रचार करावाच लागेल. पण त्यांचं तोंड जर पश्चिमेला असलं, पश्चिमेला तोंड कोण करतो मला माहिती आहे ना, काय समजून सांगू तर मी त्यांचा प्रचार कसा करणार? आमच्या दिशेने तोंड असलं मी त्यांचा प्रचार करणार? म्हणजे आपल्याला म्हणजे शिंदे गटात ते कायम राहतील याची खात्री आपल्याला नाही. राहतील स्टेटमेंट संध्याकाळी घरी जाऊन चॅनलवर पहा. लोकसभेच्या निवडणुकीनंतर ते दिलं पुन्हा तेच उत्तर देईन की माझा वैयक्तिक प्रश्न नाहीये. मी 35 वर्ष आमदार खासदार आहे, मी काही पहिला पराभव नाही पाहिला. पराभवाचे धक्के आम्ही अनेक खाल्ले आणि धक्क्यातून आम्ही सावरून पुन्हा पुढचा मोठा धक्का समोरच्याला दिला. माझं सोडा, हा आरक्षणाचा प्रश्न वेगळा आहे आणि आमचा स्वतःचा प्रश्न वेगळा आहे. माहितीतून बाहेर पडा की इतके दिवस आपण भाजपच्या विरोधात लढलोय आणि त्याचाच परिणाम कुठतरी मत देताना लोक विचारतात, मतदार देत नाही अशी मागणी राष्ट्रवादीच्या गटाने केली. भाजपमध्ये तो चोरू मारतो, भाजपमध्ये अशा प्रकारचा कोणताही विचार नाही. आम्ही 23 पक्षाचं सरकार चालवलं आहे, आता तर 23 पक्ष नाही आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा आम्ही मागच्या 5 पक्षाचं सरकार चालवलं आहे. त्यामुळं युतीत राहून लोकांची कामं करण्याची आमची सवय जुनीच आहे. त्यामुळं आम्ही कोणाला बाहेर जा म्हणणार नाही, आम्हाला कोणाला बाहेर काढण्याची इच्छा नाही. ज्यांच्यासोबत आम्ही लोकसभा लढू त्यांच्यासोबत आम्ही विधानसभा लढणार.